जी विकास कामे करण्याचे शब्द जनतेला दिले ते पूर्ण करण्याचे काम आपल्या नेतृत्वाने केले असल्याचे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी उरण मतदारसंघातील विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले. तसेच पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका मध्ये आपल्या परिसरातील मतदार हा भाजपच्या पाठीशी राहील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये विकासाची कामे वेगाने होत आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून अनेक विकासाच्या कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला. यामध्ये 1 कोटी रुपयांच्या निधीमधून गुळसुंदे ग्रुप ग्राम पंचायत मधील अकुलवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन, 70 लाख रुपयांच्या निधीमधून तुराडे ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन, 15 लाख रुपयांच्या निधीमधून भोकरपाडा येथे नवीन रस्त्याच्या कामाचे, 15 लाख रुपयांच्या निधीमधून भोकरपाडा येथे खुला रंगमंच बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन, 50 लाख रुपयांच्या निधीमधून खनावळे आदिवासी वाडी रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन, तसेच 5 लाख रुपयांच्या निधीमधून भोकरपाडा येथील हिरानंदनी सेल्स ऑफिस पासून ते क्रिकेट मैदानापर्यंतच्या करण्यात आलेला रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे लोकार्पण, 8 लाख 50 हजार रुपयांच्या निधीमधून भोकरपाडा येथे बांधण्यात आलेल्या नवीन अंगणवाडीचे लोकार्पण, तसेच भोकरपाडा येथे ग्रामपंचायत फंडातून नवीन महिला सभागृह बांधण्यात आले असून या कामाचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी, पोयंजे पंचायत समितीचे अध्यक्ष प्रवीण ठाकूर, माजी उपसभापती देवीदास पाटील, गणेश आगिवले, बंडू शीत, महेंद्र पाटील, सचिन दुर्गे, मंगेश लबडे, राकेश ठाकूर, राजेश पाटील, समीर मुजावर, संभाजी पाटील, सुनील दळवी, जगन पाटील, हरीश बांडे, महादेव कांबळे, पी डी पाटील, चंद्रकांत भोईर, काका गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाजप नेते जयदास तोरगे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील आणि आपले नेते माननीय महेशजी असतील, जे सांगितलं, जे बोलले ते करण्याचं काम हे आपल्या नेतृत्वाने केलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण सगळेजण व्हॉट्सअपला असेल किंवा रेडिओला असेल, एक गाणं आपण ऐकतो, सपने नही हकीकत बुनते है, सपने नही हकीकत बुनते है तभी तो लोग मोदी को चुनते है. कारण फक्त स्वप्न दाखवली नाहीत, फक्त आपण वल्गना केलेलं नाही, आपण आश्वासनं दिली नाहीत, पण जे बोललेले आहेत ते पूर्णपणे खरं केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळे उपस्थित कार्यकर्ते ग्रामस्थांना विनंती करतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला अबकी बार 400 पार हे करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या इथला खासदार हा जास्तीत जास्त मतदाने आपल्याला निवडून आणायचाच आहे. पण आपली विधानसभा आहे, त्या विधानसभेमध्ये अनेक जण इच्छुक होतील, अनेक जणांची नावं पुढे येतील, पण महेशजीने जे आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सातत्याने आपल्या सगळ्या लोकांचा विचार करून जी विकास कमी केलेली आहेत त्याची आठवण आपण आपल्या परिसरातल्या नागरिकांना ही करून देणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुका जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरसेवकांच्या असतील, सगळ्या निवडणुकांमध्ये पूर्ण आपल्या विभागातला सगळा मतदार हा पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे कसा राहील याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं.